वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं असून आरोप प्रत्यारोपांना उधाण आलंय महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा निर्णय अत्यंत दुर्दैवी असून राज्याच्या औद्योगिक प्रगतीला बाधा आणणार आहे असं म्हटलंय वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात परत आणण्याची मागणीही त्यांनी केली आहे माजी पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे तसेच रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्पही महाराष्ट्राबाहेर गेल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय महाविकास आघाडी सरकारमधील उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी आत्ताचे सरकार हे नबळट सरकार असल्याचा आरोप केलाय हा प्रकल्प गुजरातला गेला तरी हे सरकार चकार शब्द काढणार नाही याची खात्री इतर राज्यांना आणि भारत सरकारला असल्याचंही त्यांनी म्हटलंय महाराष्ट्राला सिरियस मुख्यमंत्र्यांची गरज आहे वेळ पडली तर दोन मुख्यमंत्री नेमा असा उपहासात्मक टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावले या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण देत एकनाथ शिंदे यांनी मी मुख्यमंत्री झाल्यानंतर वेदांताचे मालक अनिल अग्रवाल फॉक्सकॉन आणि के पी एम जी यांच्यासोबत एक बैठक घेतली होती यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित असल्याचं त्यांनी सांगितलं आहे पुढे त्यांनी असं म्हटलंय की या प्रकल्पासाठी गेल्या दोन वर्षात जो रिस्पॉन्स मिळाला हवा होता तो कमी पडला असावा मात्र नवीन सरकारकडून शक्य तितक्या सर्व सवलती आम्ही देऊ केल्या होत्या विरोधक वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे सत्ताधारी नेत्यांवर आरोप करत आहेत तर सत्ताधारी पूर्वीच्या सरकारला दोष देत आहेत अशातच या सगळ्यांमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उडी घेतली आहे या संदर्भात मोदींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून एक ट्विट करत गुजरात सरकारचं अभिनंदन केलं आहे हा सामंजस्य करार भारतामध्ये सेमी कंडक्टर्स निर्मितीला वेग देण्यासाठी फार महत्त्वाचं आहे ही एक कोटी चोपन्न लाखांची गुंतवणूक अर्थव्यवस्थेला आणि रोजगाराला चालना मिळवण्यासाठी फार उपयुक्त ठरणार आहे यामुळे सहाय्यक उद्योगांसाठी एक प्रचंड परिसंस्था तयार होईल याचा फायदा मध्यम आणि लघु उद्योगांना होईल असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केलेल्या ट्विटला रिट्वीट करत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे महाराष्ट्राकडे येणारा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा असा सवाल विरोधकांकडून उपस्थित केला जातोय या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान मोदी काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष होतं त्यामुळे त्यांच्या या प्रतिक्रियेला विशेष राजकीय महत्त्व आहे एकूणच या, या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका